हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी मोगरा घेऊन आले बरोबर. आणि मोगऱ्याचं म्हणजे ॲक्च्युली मोगरा आता थंडीमध्ये डॉर्मन्सीमध्ये होता. आता त्याचा खूप छान सीझन येईल आणि आपल्याला भरभरून फुलं हवी असतील तर आपण त्याचं हार्ड प्रुनिंग करायचं. ॲक्च्युली फेब्रुवारी एकदम बेस्ट सीझन आहे कुठलंही कटिंग लावायला. म्हणजे आपण हे कटिंग करायचं आणि जे कटिंग निघतील त्याचं त्यातून पण आपल्याला नवीन आपली झाडं तयार होऊ शकतात. तर आणि एकदम व्यवस्थित कटिंग करायचं, कारण मोगऱ्यात जेवढं आपण नीट कटिंग करू तेवढं त्याला छान फुटवे येतील, छान ब्रांचेस नवीन नवीन येतील आणि त्याच्यामुळे फुलं यायला, जास्त फुलं यायला आपल्याला मदत होईल, झाडाला मदत होईल. तर हा जो पिरियड आहे फेब्रुवारीचा, तर ह्या फेब्रुवारीमध्ये कुठल्याही झाडाचं कटिंग हे इझिली ग्रो होतं. त्याच्यामुळे फेब्रुवारी हा महिना असा आहे, फेब्रुवारी सप्टेंबर हा महिना असा आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही झाडाचं आपण कटिंग करायचं आणि व्यवस्थित झाडाचं कटिंग करून झाडाला छान शेपसुद्धा येतो. हा हे पण माझं जरा थोडंसं लॅगी झालेलं, कसंही वाढलेलं, ते मी आता नीट कटिंग करून घेते म्हणजे आपलं झाड पण भरपूर फुलं येतील, भरपूर ब्रांचेस येऊन. आता तुम्ही बघताय की मी ह्याची पानंसुद्धा कमी करते आहे. म्हणजे झाडाला कटिंग तर मी भरपूर केल्याशिवाय पानं मी कमी करते. हे दुसरं अजून एक मोगऱ्याचं झाड आहे, त्याचंसुद्धा मी आता कटिंग करते. हे पहिल्या कुंडीतलं जरा छोटंच होतं तसं म्हटलं तरी, हे जरा मोठं आहे, हे थोडं जुनं झाड आहे माझं. पण ह्याला आता मी भरपूर कटिंग करणार आहे. तुम्ही बघताय मी कसं कटिंग करते आहे. आणि शिवाय त्याची मी पानंसुद्धा काढणार आहे आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन. जेव्हा त्याला छान फुलं येतील तेव्हा मी तो व्हिडिओसुद्धा परत तुमच्याबरोबर शेअर करेन. आता हे मी काढून नंतर मी वर्मी कंपोस्ट करणार आहे. माती थोडी कमी, 3-1 इंच मी माती, साईडची माती काढणार आहे आणि त्याच्यात मी वर्मी कंपोस्ट टाकते. गोबर खत मिळालं तुम्हाला 2 वर्षाचं तरी ते जुनं असावं तर त्याला इफेक्ट छान येतो. 2 वर्षाचं गोबर खत असेल, एकदम ड्राय असतं ते, तर ते चांगलं. किंवा नाही तर मी वर्मी कंपोस्ट घालते. आणि शिवाय मी आता त्याच्यामध्ये जे काही खत दुसरं घालणार आहे त्याचाही मी व्हिडिओ करीन. आत्ता मी हे हार्ड प्रुनिंग केलं आहे, आता हे वर्मी कंपोस्ट मी घालते. त्याच्यासाठी मी साईडनी हे खणलं आहे, म्हणजे अगदी मुळाच्या जवळनं नाही घ्यायचं. साईडनी हे मी 2-3 इंच माती हे केले. आता त्याच्यात मी वर्मी कंपोस्ट घालते आणि परत जी माती बाजूला केली ती माती परत त्याच्यावर मी पसरवणार आहे. आपल्याला वाटलं की खूप जुनी माती आहे किंवा मातीचं हे कमी झालेलं वाटलं आपल्याला, तर मातीसुद्धा आपण अख्खी बदलू शकतो. तर हे सगळ्या बाजूनी मी वर्मी कंपोस्ट घालणार आहे आणि वरती मातीचा लेअर परत टाकणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं. आणि हे मी काम संध्याकाळी करते. एक तर तुम्ही सकाळी लवकर करा किंवा संध्याकाळी, आणि पाणी घालते आणि साधारण कमीत कमी 4 दिवस तरी हे मी सावलीमध्ये ठेवणार आहे झाड. कारण त्याला एकदम हार्ड प्रुनिंग केलं, डायरेक्ट सन उन्हामध्ये ठेवलं त्याला तर झाडाला त्रास होऊ शकतो, म्हणून डायरेक्ट सूर्यप्रकाशात त्याला ठेवायचं आहे नाही. आणि मी पानंसुद्धा खूप कमी केले की झाडाला अन्न पुरवठा करायला त्याला स्ट्रेस होऊ नये, जास्त त्रास होऊ नये, म्हणून मी त्याची पानंसुद्धा मी कमी केली आहेत. तर आता हे खूप छान फुलं येतील. आता सीझन अर्थात त्याचा आहेच आहे फुलण्याचा, त्याच्यामुळे हा परफेक्ट सीझन आहे. तुम्ही अजूनही वेळ गेली नाही, फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही जरी ह्याचं कटिंग वगैरे केलं तरी हरकत नाही. आत्ताच खरं करा, नाहीतरी अजून वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही कटिंग करा आणि त्याला खत घाला व्यवस्थित. आता हे मी झाड, अजून हे आहे ते मदत बांधचं आहे, तर हे मी व्यवस्थित कटिंग करून झाड लावलेलं आहे. आणि परत जेव्हा ह्याला फुलं किंवा पानं छान येतील तेव्हा त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करीन. आणि ह्याला नंतर सूर्यप्रकाशात ठेवायचं 4-5 दिवसानंतर ह्याला डायरेक्ट सनमध्ये ठेवायचं. जेव्हा तुम्हाला त्याला डायरेक्ट सन मिळणार तेव्हाच त्याला फुलं भरपूर येणार, कारण मोगऱ्याला सूर्यप्रकाशाची खूप गरज असते. म्हणजे तुम्ही जर त्याला शेडमध्ये ठेवलं किंवा सकाळचं फक्त 2 तासाचं ऊन 3 तासाचं असं नाही, तर त्याला फुल डे सन पाहिजे. त्याच्यामुळे फुल डे सनमध्ये त्याला भरभरून फुलं येतात. आणि आता खत घालून झाल्यावर नंतर मी पाणी घालणार आहे त्याला, हे वर्मी कंपोस्ट एकदम चांगलं घातलं आहे मी, सगळ्या बाजूनी मी घालणार.
आणि खत घातल्यानंतर पाणी घालायचं, ते गरजेचं असतं. कधीही खत घातलं की पाणी घाला, पण पाणी असं घाला की ते खालनं पूर्ण ड्रेन आउट झालं नाही पाहिजे. अंदाजाने पाणी घाला की ते पाणी घातलं की ते कुंडीमध्ये राहील, नाही तर आपण पाणी घातलं की ते निघून गेलं तर त्याला अर्थ नाही आहे आत्ता. त्याच्यामुळे पाणी अंदाजाने घाला की ते मातीला माती पूर्ण ओली होईल एवढं तुम्ही पाणी घालायचं. आज मी ह्याच्यामध्ये तूस घेतलं नाही आहे, म्हणजे राईस हस्क घेतला नाही आहे. ॲक्च्युली घ्यायला हवं होतं, पण नाही घेतलं तरी हरकत नाही, पण असेल तर उत्तम आहे. माझ्याकडे होता खरा, मी पण घ्यायला विसरली, कारण हा मी व्हिडिओ काढला आहे आणि आत्ता बोलते त्याच्यामुळे. आणि काही वेळेला बरेचदा असं होतं की मीच व्हिडिओ काढते आहे आणि मग त्याच्यामुळे मला व्हिडिओ नीट काढता येत नाही. तर हे मी आता पाणी घातलं आहे आणि आता रिझल्ट तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओ काढीन तेव्हा रिझल्ट तुम्हाला दाखवीन. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर माझं चॅनल फर्स्ट टाईम बघत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल, लाईक करा व्हिडिओ, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.